पंचामृत कसं देतात म्हणजे थोडस 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 कोणाचं पोटच भरत नाही मग ते द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यांना हात फिरवायचा <laughs> त्या काच फुटलेल्या एसटी मध्ये दादा तुम्ही सांगितलं गतिमान सरकार अर्थसंकल्पाला त्याने नाव दिलं पंचामृत आता पंचामृत म्हटल्यानंतर पंचामृत कोणी सारखं पित नाही की सर आपले बसलेत म्हणजे बसलेत म्हणजे पंचामृताचे ग्लास घेऊन अरे <laughs> आता मी पंचामृताचे ग्लास म्हटलो बाजूला त्याच्या काहीतरी म्हणजे काय नैवेद्याचा शिरा वगैरे असं मला म्हणायचंय पंचामृत कसं देतात थोडस थोडंसं 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 कोणाचं पोटच भरत नाही मग ते द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यांना हात फिरवायचा याला म्हणतात पंचामृत त्या पंचामृतातले काही शिंतोडे तरी त्या सरकारी होते शिंपडायला हवे होते की नव्हते <laughs> आता असं मी म्हणू शकतो हो आम्ही सुद्धा सरकार चालवलंय आणि उद्या सुद्धा चालवणार तो भाग वेगळा पण जाहीर केल्यानंतर हा हे विषय सगळे चर्चेला गेलेले आहेत त्या काच फुटलेल्या एस टी मध्ये दादा तुम्ही सांगितलं गतिमान सरकार आता मला सांगा त्या काच फुटलेल्या एसटीमधनं महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास करायची मुभा दिली चांगलं आहे अभिनंदन आहे पण एस टी कशी चालेल आणि त्यातून पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिलेचं घर कसं चालेल ह्याची कुठेच वाच्यता नाही पण आली ताई पन्नास टक्के सवलत देतो जा फिर फिरत राहा फिरत राहा फिरत रा आपल्याला नेमकं हेच करायचंय की आजपर्यंत त्यांनी जे काही असा भ्रम निर्माण केलेला आहे मी काल कोणाशी तरी मी म्हणत होतो की ते कसं एक धुकं निर्माण करतात आणि त्या धुक्यामध्ये म्हणजे आता मी कलानगरला राहतोय लहानपणापासून बघतोय तो संध्याकाळ झाले काही डासाचा धूर मारायला येतो आम्ही लहान असताना त्या धुरामध्ये पकडा पकडी खेळायचो कारण क्षणवर सगळंच अदृश्य होतं कोण कुठे कळतच नाही तर असं काहीतरी का, धुकं निर्माण करायचं काहीतरी वाद निर्माण करायचे एकमेकाला लढवत ठेवायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची हे यांचे धंदे चालू आहेत हे यांचे धंदे सुरू आहेत म्हणजे जेव्हा मोदी सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी ती उज्ज्वला योजना आणली आहे योजनेचं स्वागत केलंच पाहिजे चांगली योजना होती गॅस सिलेंडर द्यायचा बरोबर आहे आणि तेव्हा नाना मला एका महिला अधिकाऱ्यांनी जबाबदार महिला अधिकारी त्यांनी मला सांगितलं सरकारी सेवेतल्या राज्याच्या बाहेरच्या होत्या त्या म्हणाले माझं माहेरची स्थिती बरी होती माहेरच्या माहेर माझ्या गॅस वगैरे होता पण लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर मला पण ती चूल फुकावी लागायची तेव्हा मला माहिती आहे ती चूल फुकून महिलांची कशी अवस्था होते म्हणून ही योजना खूप चांगली आहे म्हटलं व्हेरी गुड आता ती योजना चालू आहे का गॅस सिलेंडर मिळतोय का मिळाल तरी तो भरण्या एवढे पैसे आहेत का म्हणजे योजना जाहीर करायची म्हणजे गाडी फुकट द्यायची आणि पेट्रोल असं करायचं की परवडणारच नाही गाडी दिले ना मग चालू कशी चा, ते जे करतायत आपण त्याला खोटं नाही पडायचं जे खरं असेल ते खरं आहेच पण जे खरं नाहीच आहे ते खरेपणाने खरं सांगणं हे आपलं काम आहे आता ते जे काय करतायत आपल्याला बदनाम करतायत कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार काढा काय भ्रष्टाचार केला आव्हान आहे माझं पण एक गोष्ट याच्यामध्ये अभिमान हा शब्द नाही वापरत पण समाधान नक्की आहे की एकाही मृतदेहाची विटंबना आपल्या राज्यात झाली नाही ज्या पद्धतीने तिकडे असं ज म्हणजे फार विदारक दृश्य होतं ते विदारक दृश्य होतं चिताच्या चिता, चिता पेटल्या होत्या गंगा आपली पवित्र नदी तिच्यामध्ये प्रेत ही टाकून दिली जात होती तसं कुठेही महाराष्ट्रात आपण होऊ दिलं नाही महाराष्ट्रात होऊ दिलं नाहीये